लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आपल्या सर्वांना माहिती आहे की 2001 साली नोव्हेंबरतील सर्व झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण 1995 आदेशाप्रमाणे झालेलं होतं आणि त्यावेळेस सर्व सर्वेक्षण झालेल्या झोपडेधारकांना ओळखपत्र देण्यात येतील अशा तऱ्हेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। आत्तापर्यंत साधारण 900 लोक सोडली तर कोणत्याही बाकीच्या झोपडेधारकांना अद्यापपर्यंत ओळखपत्र भेटलेलं नाही। सर्वेक्षण सर्वांचंच केलं परंतु त्यामध्ये पात्र आणि अपात्र अशा दोन बाजू त्या ठिकाणी महानगरपालिकेने ठरवल्या। आमचं असं म्हणणं आहे की या दोन बाजू नव्हेत, 1995 पूर्वीचे आणि नंतरचे 2001 जे लोक राहत होते त्या सर्व झोपडपट्ट्यांचं झालेल्या सर्वेप्रमाणे त्यांना ओळखपत्र ही मिळाली पाहिजे। जे अपात्र केलेत त्यांची कारणं देखील लोकांना कळली पाहिजेत। त्यामुळे हा एक विषय महत्त्वाचा आम्ही घेतलेला असून संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे शासकीय कार्यालयासमोर असतात, संसदेसमोर आहे, या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे आणि म्हणून नव्या मुंबईमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात यावा याशी या मोर्चातील आमची मागणी आहे। दुसरी अशी मागणी आहे की मुंबई महानगरपालिकेचं नाव संपूर्ण देशामध्ये गेलेलं आहे, महाराष्ट्रात फर्स्ट नंबर स्वच्छतेसाठी आलेला आहे, परंतु स्वच्छता हा जो भाग आहे तर या ठिकाणचे जे सफाई कामगार आहेत हे सफाई कामगार परिश्रम करून या मुंबईला स्वच्छ करण्याचं काम करतात, सगळी घाण उचलतात, परंतु त्याच लोकांना नवमुंबईच्या या सेवेमध्ये कायम केलं जात नाही। किमान बक्षिसांना समान वेतन समान काम देखील याप्रमाणे होत नाही आणि म्हणून त्यांना किमान समान काम आणि समान वेतन देऊन त्यांना इतर लोकांप्रमाणे महानगरपालिकेमध्ये कायम करावं ही आमची मागणी आहे। तेव्हा हे ज्या मागण्या घेऊन आम्ही 8 मोर्चा करतोय। गेल्या आठवड्यामध्ये माननीय आयुक्त अभिजित बांगर यांची ह्या 9 पुनर्विकास कामाला जी CC दिलेली आहे त्या प्रकरणाची CBI इन्क्वायरी लावा अशी मी CBIच्या अधिकाऱ्यांना ते पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता 1-2 दिवसानंतर मला तिथे जाऊन माझं स्टेटमेंट नोंदवायचं आहे आणि CBIची पुढील प्रक्रिया तिथं चालू होईल। त्यानंतर किशोर पाटकरांची जी संपत्ती आहे जी अवैधरित्या आहे ती सगळी संपत्ती मी त्यांची काढलेली आहे, सर्च रिपोर्ट आलेले आहेत सगळे, त्या सर्च रिपोर्टचे सगळे पेपर ED डायरेक्टर मुंबई त्यांना सगळे सादर केले आहेत, याचंही मला स्टेटमेंट द्यायचं आहे। त्याच्यावरती लवकरच किशोर पाटकरला समज भेटेल आणि माझा मला कन्फर्म माहिती आहे की ह्या पुनर्विकासामध्ये किशोर पाटकरांनी बिल्डराकडून पैसे घेतलेले आहेत, त्याचेसुद्धा बँकेमध्ये काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत। ज्याप्रमाणे किशोर पाटकरकर बोलले की माझे IT पेपर इन्कम टॅक्स आम्ही भरत नाही, इन्कम टॅक्समध्ये जाऊन त्यांनी जरी स्वतः जरी पाहिलं गेल्या 10 मी टॅक्स भरतो आहे, माझी स्वतःची पॅन कार्डची एजन्सी आहे जय मल्हार एंटरप्राइजेसच्या नावाने, स्टार बातमी न्यूज पेपर साप्ताहिक मी स्वतः चालवतो आहे, माझे असे 1-2 व्यवसाय आहेत, छोटे मोठे व्यवसाय आहेत, जेवढं जमतं तेवढं करतो। किशोर पाटकरसारखं असं खोटं सगळं देखावट दाखवून काहीतरी अथॉर्टिक काय बोलत नाही, माझ्याकडे सगळ्या अथॉर्टिक माहिती आहेत आणि जे तुम्ही प्रश्न विचारला त्यामुळे लवकरच आम्ही ED सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तपास करून जो काय प्रॉब्लेम होईल पुढे न होता किशोर पाटकरवरती कारवाई होईल आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन ते जेलमध्ये जातील हे कन्फर्म, आणि अभिजित बांगरसुद्धा थोड्या दिवसामध्ये त्यांची बदली होऊन त्यांना आम्ही घरी बसवणार आहे। की श्रद्धा आयुक्ताच्या प्रत्येक सभासदांना प्रत्येक मेंबरला घर भेटेल असं आयुक्ताने लिहून द्यावं पालिकेच्या वतीने, तुम्ही आज असाल उद्या नसाल, तर आम्ही केलेल्या तक्रारी ह्या संपूर्ण आम्ही मागं घेतो आणि आमच्या तक्रारीचं निरसन झालं असं आम्ही सांगतो, असं आम्ही हात जोडून मी त्याला विनंती केली पण त्याच्यावरती त्यांनी सांगितलं असं मी लिहून देऊ शकत नाही।